शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या कारवाईच्या संदर्भात तारीख पे तारीख हीच भूमिका जी आहे ती समोर येताना आपल्याला आज देखील पाहायला मिळते की प्रत्येक सुनावणी ही कधी घ्यायची, कशा पद्धतीने करायची, आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातली भूमिका काय घ्यायची, या संदर्भातल्या आतापर्यंत 3 वेळा सुनावण्या ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आज देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रतेच्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती आज घेणार होते. पण आज ज्या पद्धतीनं शिंदे गटाच्या वकिलांनी या ठिकाणी अध्यक्षांच्या समोर भूमिका मांडली की आमचे जे आमदार आहेत त्या प्रत्येक आमदारांची स्वतंत्र पद्धतीने सुनावणी घ्यावी ही भूमिका शिंदे गटाने या ठिकाणी व्यक्त केली. कारण जे आमदार आहेत त्यांनी प्रत्येकाची परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी होती आणि त्यांनी परिस्थितीनुसार किंवा मतदारसंघानुसार आपल्याला काय वाटतं त्यानुसार या ठिकाणी निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वांना एकाच भूमिकेमध्ये या ठिकाणी एकत्रित करू नये आणि त्यांची एकत्रितपणे सुनावणी घेऊ नये. त्यामुळे प्रत्येक आमदाराला पक्ष सोडताना त्याने काय भूमिका घेतली ही प्रत्येक आमदाराला या ठिकाणी सांगायची आहे. त्यामुळे प्रत्येक आमदाराची विधानसभा अध्यक्षांनी स्वतंत्र सुनावणी घ्यावी ही भूमिका जी आहे ती आज विधानसभा अध्यक्षांकडे शिंदे गटाने या ठिकाणी मांडली. पण त्याला जोरदार आक्षेप जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या ठिकाणी घेतला. त्यांचं म्हणणं आहे की जे पहिले 16 आमदार होते ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती ते 16 आमदारांची भूमिका आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा एकत्रितपणे होता. त्यामुळे कुठेतरी 16 आमदारांची आधी एकत्रित पद्धतीने सुनावणी घ्यावी, त्यानंतर 22 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झाला, त्या 22 आमदारांनी देखील एकच कृत्य केलेलं आहे, एकाच वेळी केलेलं आहे आणि एकाच वेळी सर्वांनी सहमतीने निर्णय घेतला आहे. त्यामुळे या 16 आणि 22 आमदारांची सुनावणी जी आहे ती 2 टप्प्यात जरी घेतली पण 16 आमदारांची एकत्रितपणे घ्यावी आणि 22 आमदारांची एकत्रितपणे या ठिकाणी सुनावणी घ्यावी ही भूमिका जी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांकडे मांडली आहे. अनिल देसाई यांचं स्पष्टपणे म्हणणं होतं की प्रत्येक आमदाराची सुनावणी या ठिकाणी जर घेत गेले तर याला हा वेळकाढूपणा असेल आणि ही सुनावणी अधिकाधिक लांबवली जाईल. कारण शिंदे गटाचे जे आमदार आहेत ते अपात्र होण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही, त्यामुळे अपात्रतेची टांगती तलवार जी आहे कारवाईची ती त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना वेळ काढूपणा करायचा आहे असा थेट आरोप जो आहे तो अनिल देसाईंनी या ठिकाणी केला आहे. अनिल देसाईंचं म्हणणं होतं की एकत्रित पद्धतीने जर सुनावणी झाली तर कमी वेळात निकाल जो आहे तो या ठिकाणी देता येईल आणि सर्वच आमदारांची भूमिका ही एकच होती की पक्ष एकाच वेळी सोडायचा होता आणि एकत्रितपणे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या सर्वांची सुनावणी जी ती या ठिकाणी झाली पाहिजे. अध्यक्षांनी या दोन्ही भूमिका ज्या आहेत त्या आज ऐकून घेतल्या आणि केवळ सुनावणी म्हणजे आज झालेल्या सुनावणी म्हणजे आज झालेली जी चर्चा आहे की सुनावणी ही एकत्रित पद्धतीने घ्यायची की प्रत्येक आमदारांची स्वतंत्र पद्धतीने घ्यायची यावर जो निर्णय येईल तो 20 तारखेला जो आहे तो या ठिकाणी दिला जाईल. म्हणजेच या सुनावणी कशी घ्यायची या संदर्भातला निर्णय 20 तारखेला येईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सुनावणीला सुरुवात होईल. म्हणजेच आता जवळपास 1-1.5 महिना या ठिकाणी जो आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर झालेला आहे. मग पुढे 20 तारखेला या सुनावणीचा निर्णय येईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष आमदारांच्या सुनावणीला या ठिकाणी सुरुवात होईल. म्हणजेच अजून देखील साधारणतः या सगळ्या सुनावणीला कमीत कमी 3 ते 4 महिने हे या ठिकाणी जाऊ शकतील अशी एकूण परिस्थिती जी आहे ती या सगळ्या चर्चा आणि या सगळ्या ज्या भूमिका प्रत्येक वेळी मांडल्या जात आहेत त्यावरनं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आज देखील जे विधानसभा अध्यक्षांच्या समोर दोन्ही गटांचं म्हणणं मांडलं गेलं त्यावरनं पुढची तारीख आज देखील मिळालेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दृष्टीने किंवा आमदार अपात्रतेच्या दृष्टीने तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हेच या ठिकाणी म्हणता येऊ शकतं.